नमस्कार मित्रांनो, आपले शेतकरी मित्र ज्याला कष्ट करून आपल्यासाठी फळं फुलं आणि भाज्या आपल्यासाठी आणतात त्याला पण एक गोष्ट निरखून करतो. फळ किंवा फूल किंवा भाजी घेताना ती चांगल्या दर्जाची आहे का नाही हे आपण अगदी चाचपडून निरखून बघून आणि मगच आपण घेतो. म्हणजे अगदी एखाद दुसरं केळं जरी घ्यायचं असेल आणि त्याच्यावर जर काही जास्त डाल किंवा तो थोडा जास्त पिकलेला असेल तर आपण केळवाल्याला म्हणतो भाऊ बदलून दे दुसरं केळं दे. आपण खाणारे फळं फुलं आणि भाजी याचा दर्जा चांगल्या प्रतीचा व्हावा म्हणून शेतकरी मित्र काय करतो बरं, चांगल्या दर्जाचं बीज किंवा रोपं घेऊन त्याला मग तो कष्ट देतो आणि त्या कष्टातून मग चांगल्या पद्धतीचं फळं फुल आपल्यापर्यंत यायला पाहिजे याची तो काळजी घेतो. म्हणजे आपल्या शेतकरी मित्राला हे अगदी कळलेलं आहे की चांगलं बीज किंवा रोप जर वापरलं तरच चांगलं फळ बाहेर येणार आहे. मग याचप्रमाणे आपण आपल्या मनामध्ये कुठल्या दर्जाचे विचार देतोय याचा विचार आपण कधी केला आहे का? जर विचारांचं बीज हे कमकुवत असेल तर बाहेर येणारं फळ हे सुदृढ आणि सुंदर असेल आणि चांगलं असेल असं होईल का? मित्रांनो, आपल्या मनामधल्या बीजांचं विचार करण्याची आपल्या प्रत्येकाला नितांत गरज आहे. आणि हे जर बीज चांगल्या आणि सुदृढ दर्जाचं असेल तर बाहेर येणारं आपल्याला मिळणारं फळ हे सुदृढ आणि पुढे नेणारं असेल यामध्ये यत्किंचितही शंका नसावी. आणि म्हणून आजपासून प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की आपण आपल्या मनामध्ये कुठल्या क्वालिटीचं विचारांचं रोपण करतोय. असं म्हणतात की तुमचे विचार तुमचे शब्द बनतात, तुमचे शब्द तुमची कृती बनते, तुमची कृती तुमची सवय बनते आणि तुमचं सवय तुमचं चारित्र घडवते. जर सुदृढ आणि बलवान चारित्र पाहिजे असेल तर फक्त कृती बदलून उपयोगाचं नाही तर तुम्हाला तुमच्या विचारांचा विचार करायला लागेल. आणि ज्याप्रमाणे आपला शेतकरी मित्र आपल्या बीजांवरती काम करतो त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या विचाररूपी बीजांवर काम केलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आजपासून सुरुवात करूयात, दोन किंवा तीन गोष्टी करू. एक, चांगल्यात चांगल्या लोकांबरोबर आपण राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ज्यांच्यातून चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचतील. दोन, काही चांगली पुस्तकं, काही चांगली यूट्यूबवरची व्हिडिओज, काही चांगली दृष्टांत देणारी एखादी बोधकथा हे जर आपण वाचण्याचा रोज 5 किंवा 10 मिनिटं प्रयत्न केला तर आपल्या विचारांना एका प्रकाराची झालर लागते चांगल्या सुदृढतेची. तीन, जमेल तेव्हा जमेल तसं आपल्या मनामध्ये येणारे कमकुवत विचार यांची संख्या कमी करून चांगल्या चांगल्या विचारांची संख्या वाढवण्यासाठी मी काय केलं मागच्या आठवड्याभरामध्ये हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. हे महिने दोन महिने केल्यानंतरच तुम्हाला जाणवेल की तुमच्या विचारांमध्ये एका प्रकारची प्रगल्भता आणि त्यामुळे तुमच्या आचारामध्ये आणि त्यामुळे तुमच्या ओव्हरऑल चारित्रामध्ये त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट जाणवायला लागेल. तर आजपासून या दोन किंवा तीन गोष्टींचा आपण अवलोकन करून आपल्या विचारांचा विचार करायला सुरू करूयात आणि ह्या विचारांच्या बीजामध्ये सुदृढता आणण्याचा आपण संकल्प करूयात. ऑल द बेस्ट.